नमस्कार नमस्कार अभ्यास दहावी तो वर्ष है ना तेजे मुळे कसं आहे लक्ष तर द्यावंच लागणार आहे ना तेजो अभ्यासाव तसं पिलूला म्हणजे जास्त काय आपण लोड देत नाही घरातल्या कामाला याला त्याला आता काय वेळेस तर करावंच लागतंय तुम्हाला तर माहिती सगळ्या गोष्टी पण 10-12 दिवस झालं चांगल्या पद्धतीने जायची कामाला जातोय म्हणलं कसं आहे सगळं सोडून आपल्या लेकरा बाळात आपलं पर पंचायत आणि त्यात तर आधीच भाऊ बहीण नाजीर नाव ठेवत्यात म्हणणं विचार केला भावानं बहिणं नको म्हणलं सगळं काय दुर्लक्ष केलं सगळ्या गोष्टीवर दाजीने दुर्लक्ष केलं आणि आपलं घराजाळाकड बायकोकड पोरांकड लक्ष द्यायचा निर्णय घेतला दाजीने कामावून मी लवकरच आलतो बरं का बघा आता इकडे कसा अभ्यास चाललाय पुरी कमन काय तुला मी तुला मग धरून सांगतो दिघाना घालू नका म्हणून तुम्ही हा मगाशी सांगून होत गेलो नव्हतो उठते म्हणे दिघाना तर घालायला पण नाही तुम्ही काय नाही काय नाही बडगप गप पुस्त कशाला दिघा ना जास्त कर तुझ्यावर आता हे तुझे ते दिवशी मी दोन वेळ झाले तिसऱ्या वेळ आता मी तुला काय करीत नाही पण तिसऱ्या वेळ तू तू मला तिने सांगितलं ना कि मग तू माझ्या हाता मारच खाणार देणार तुम्हाला नका नीट खेळा हे करा म्हणून सांग आता मी आता एवढंच गेलोय तुम्ही बळा दिघाना घालू नका मस्ती करू नका म्हणून सांगितलं नाही तुम्हाला मग तिची बहिणीने कसला काय एकत्र राहायचं कोणाने लहान गेलो लहान येते तुमच्या लक्षात झालं बा तुमचं तर काय नसतं तू तिचं नाव सांग तू तिचं नाव सांग अशी गंमत झाली बा काय म्हणायचं तुम्हाला नेमकं आता
जातो आपला जाऊन द्या बायको तर चाललाय तिकडे स्वयंपाक भाकरी चालल्यात भाकरी त्याच्या उलट होती हा तिकडे पाणी गेलं तर येतो द्यायचं नाही ना इथं काय झालाय बोल गेलेला आहे पोरीच्या मधला त्याच्यामुळं लाईट नाही तिथं फक्त आपलं ही कलरची लाईटिंग फक्त लावलेली दिसते का त्यातली बी काय बोल गेली तर बघा डिम लागत डिम जा काय बाय कुठं चाललाय स्वयंपाक भाकरी पोटा पाण्याला नकोय आता तिला बी काळजीचे नवरा जातोय कामाला 10-12 दिवस झालं आपलं खुर्ची बसावं काय नाही आवाज येतो का तुम्हाला नाही जात आता तिच्याकडे खायला जाऊन हो पावसाचं काय कळणं बी वा नेमकं आभाळ तर काळ झाले काळ ढोन झाले आभाळ चालणार नाही का हा पाऊस तर काय बंद व्हाय ना अजून मधून येतोय पाऊस आज बी आलता हा झाला तिकडे झाला पाऊस मी म्हणलं इकडे येतोय काय ना आपल्याकडे पण नाही आला इकडे अरे आभाळ लांडी दऱ्याकडूनच फुटले आम्ही होतो काम आहोत तिकडे बाणगावला तिकडून दिसायचं सगळं काळ होणार आभाळ म्हणलं आता इकडे येतोय काय ना दुतोय आता इकडे आपलं गाव पाऊस काय माहिती का भावानं बहिणो बाहेर आपलं बसलो होतो नको भाऊ म्हणलं काय आपण जायचो बायको कशी बसायचो आणि त्याच्यामुळं बायकोची परमिशन घेतली म्हणलं भाऊ येऊ का बा बसायला तर म्हणजे या आता कसं आहे भावानं बहिणो दाजी 10-12 दिवस झालं कामाला जातोय आणि कामाला जातोय त्याच्यामुळं जरा बरं आहे सध्याच्याला म्हणजे बायको काय मला म्हणत नाही आता कामाला जातोय म्हणून तुकडा पाणी दाजीला मिळतोय नाहीतर मग आपल्या टोम्याची दाजीची एकत होती कारण इथून माग म्हणजे कधी काम लागायचं कधी लागत नव्हतं आता साहजिकच आहे बायको वैतकणार आपल्याहू कामाला नाही गेल्या त्याच्यामुळं आता कुठंतरी दाजीला दोन घास टायमिंगला मिळतात खायला दाजी कामाला जातोय म्हणून आणि तसं म्हणजे काय माहिती का आता इतके दिवस झालं कामाला जातोय पण दाजीचा रूप आहे बी नाही घरी आता ही तर पद्धतच तशी काम मसलंय काम आहेत आता सध्याच्याला उतार आलाय कामाला पण काय होतंय की टायमिंगला पगार मिळत नाहीत म्हणजे उशिरा मिळतात कवा 4 दिवसांनी 8 दिवसांनी पगार मिळतो डायरेक्ट आणि मग आता हिथं कसं आहे आपलं जर घरात कामाला जाऊन जर पैसे नाहीच मिळाले घरात जर का आता 3 लेकरं बाळ खायला हे सगळे मग करायचं काय मग आता माग दाजीने 2-4 दिवस तर निस्ता भातच खाल्ला आहे 2-3 दिवस निस्ता भातच होतो का तर काय बाबा ना बघ घरात काहीच नाही कामाला जात होतो सगळं काय होत होतं पण पगार नाही 1 रुपया पगार नाही आणि आता तरी काय परिस्थिती एवढं दिवस झालं कामाला जातोय पण पगार टायमिंगला नाही मिळत म्हणूनच मग कसं आता त्या दिवशी बायकोनी घातलं सामान सुमान थोडंफार भरून आणलं भाजीपाला आणला धान्य आणलं बायकोनीच पैसे घातलं बायकोनीच पैसे घातला म्हणजे आता कसं आहे दाजीच घेऊन आला बरं का तालू घेऊन पण आता कसं आहे भावा ना बहिणू दाजी आता ते कर्ज झालं बोली केली बायकोनी मला हे सगळं गेलेलं पैसे माझं द्यावा लागते बरोबर आहे आता आपण घरात करता करता माणूस जर म्हणल्या हो मग पैसे तर घर परपंचात घातलेच पाहिजे ना आता वायदा केलाय दाजीने
पगार पाणी झाल्यावर देऊ म्हणून देण्याचा वायदा केलाय, पण अजून तर काय आलं नाही. अजून तर काय पैसे आलं नाही. तर असं करत करत एक महिना दोन महिना लोटवून लावायचं. नाही बाबा, आता कसं आहे आपलं लावून धरायचं काम. आपलं कुठं का व्हायना करीत राहायचं. आपलं तुकडा खायचं असलं तर काम धंदा करायचा आणि घरात आणून द्यायचं. सुखाचा तुकडा खायचा असल तर मग काय. मग तीच दाजीने डोक्यात धरले. कशाला म्हणलं मग आपलं, जर आपण कामाला कंटिन्यू जर गेलो, 10-5 रुपये जर कमवून आणलं घरात, तर आपलं कशाला म्हणजे आमचं घरात कशाला किरकिर वाढू आहे का नाही. जर आपण जर घर घरातच जर इकडे जर कामाला नाही जायचं, धंद्याला नाही जायचं, दिवसभर घरीच बसून राहायचं म्हणलं तर मग ती समोरासमोर किरकिर वाढते जास्त. हां, आणि पैसा बी नाही. पैसे बा घरात खर्चायला तारमळ, सगळ्याला तारमळ, मग वाढणारच ना किरकिर आहे का नाही. पण जाऊन द्या आता कसंही भावाना बनणं. सध्याच्याला दाजी म्हणावं घेतलंय, दाजीने कामावर जायचं 10-15 दिवस झालं, 10-12 दिवस झालं सांग कामात होत आहे ना. घेतलं राहून द्या, कुठंतरी महिन्यावर एखादं काम धरा जा. इथं पैसा द्यायला ना पाणी द्यायला कोणी निघताय ना. काम धंदा उपाशी मारायचं जे लक्षण आहे ते आहे. पुढे एखादं चांगलं काम दाजीला चांगला पगार जिथं असेल तिथं बघावं लागेल, आपलं जावं लागेल. काय खरं इथे टायमिंगला पैसे मिळत नाहीत. काम काम तर लोक करून घेतात पण पैसे मिळत नाहीत. असं होतं इथं बघा. काम काम आहे ना काम. लवकरच फोन करणार चला कामाला. काम म्हणजे गोड बोलून काम करून घेणार आणि मग पैसे द्यायच्या टायमिंगला तोंड देणार. अशी गंमत झालेली. पण काय आता बघू, चांगलं काम दाजीला बघावं लागेल. चला मग भावानं बनू. बाय बाय मग सगळ्यांना. आता मी काही जास्त बोलत नाही तुम्हाला. दाजीचं व्हिडिओ म्हणजे आता कसं आहे, मी तुम पुढे येणार. झालं 2-4 दिवस झालं दाजीचं व्हिडिओ नाही. पण कसं आहे आपलं दुर्लक्ष करून जमणार नाही. कधी कव आहे ना, कवा कव आहे ना, पण मिळतात ना सतत सतत. कशाला केलंय नेमकं. आता एक म्हणजे बऱ्याच जणींचे कमेंट होत्या की नवऱ्याच्या युट्यूबची पगार काय होती. तर नवऱ्यालाच विचारा काय करतो नवऱ्याची युट्यूबची पगार. आणि नवऱ्याला किती दिवसातून युट्यूबची पगार येते ती बी विचारा. येते 2-3 महिन्यातून का 4 महिन्यातून. काय करणार तरी दाजी, तरी काय करणार आहे. जेवढं आपल्या पगारात पडतंय तेवढं तर आपण घेतोय. याच्या व्यतिरिक्त काय करणार आहे दाजी तरी. चला मग भावानं बहिणीनं, नाही जास्त काय बोलत नाही.